नमस्कार मंडळी। तर आज आपण कांतारा या मूवी बद्दल बोलणार आहोत, कारण या मूवीची चर्चा आपल्या देशात भरपूर चालली आहे। कारण आपल्या देशात RRR, KGF यासारखे साऊथ इंडस्ट्रीमध्ये मूवी येऊन गेले, पण त्या मूवींपेक्षा जास्त कांतारा मूवी हिट झाला। तो का झाला? तर त्या मूवीचं निसर्गाशी आणि माणसाशी असलेलं नातं हे सगळं त्या मूवीमध्ये दिसून येतं। हा कांतारा मूवी ऋषभ शेट्टी यांनी बनवलाय। या मूवी बनवायला त्यांनी खूप मेहनत घेतली, म्हणजे त्या रेड्यांची रेस, ती रेड्यांची रेसचा सीन शूट करताना त्यांनी जवळजवळ 1.5 महिने मेहनत घेतली, 1.5 महिने प्रॅक्टिस केली, तेव्हा ती त्यांनी रेड्यांची रेसवर तो सीन बनवला। परत त्या मूवीमध्ये जो बंदुकीचा शूट दाखवला आहे तोही एखाद्या सत्य घटनावर आधारित आहे। परत या मूवीमध्ये ते निसर्गाचं नातं दडलेलं आहे, म्हणजे प्रथा, रूढी, परंपरा या माणसांशी असलेलं नातं हे सगळं या मूवीमधून आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत हा मूवी माणसाला जोडतो आणि म्हणून हा जास्त मूवी हिट झाला। हा मूवी पहिल्यांदा कन्नडमध्ये आला, त्यावेळी 15 दिवसातच याचं प्रॉफिट 100 कोटीपेक्षा जास्त गेलं। या मूवीचं बजेट 16 कोटी होतं, पण आता हा मूवी 300 कोटीच्या पार गेला। एवढं प्रॉफिट या मूवीने कमवलं आहे का? तर माणसांचा मिळालेला प्रतिसाद, कारण या मूवीमध्ये बरेच असे निसर्गाशी आणि आपल्या दररोजच्या जीवनातील घटना, आपल्या सण, परंपरा, रूढी हे सगळं त्यात आहे, आणि त्यामुळे माणसाचं घट्ट नातं या मूवी बघताना दिसतं, आणि म्हणूनच जास्त माणसं हा मूवी बघताना अट्रॅक्ट होत आहेत। तुम्ही जर हा मूवी बघितला नसेल, थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, कारण खूप बघण्यासारखा मूवी आहे। आणि एकदा बघितलात ना की 100% तुम्हाला वाटेल ह्या मूवी एकदम सुपरस्टार आहे, म्हणजे मस्त। RRR KGF जास्त हिट हा कांतारा मूवी आहे। त्यामध्ये भूतकोला यावर पण जो सीन आहे तोही एका आपल्या निसर्गाशी निगडीत आहे, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बनवलेला हा मूवी, म्हणून हा जास्त हिट झाला। म्हणजे एकंदरीत आपली भारतीय संस्कृती आहे, त्यातील रूढी, परंपरा, त्या जपण्याचा प्रयत्न, आणि त्यातून तो मूवी बघितल्यावर आपल्या मानवाच्या जीवनात कशा परत येतील हे या मूवीतून आपल्याला दाखवता येतं। म्हणजे आपल्या या महाराष्ट्रात किंवा या देशात किंवा या कोकणात अशा बऱ्याच ठिकाणी या मूवीमधील अजून परंपरा चालू आहेत, आणि याच परंपरा जपण्याचा या मूवीतून आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे मूवी हा नक्कीच बघा। मी पण आता निसर्गाच्या सान्निध्यातच व्हिडिओ बनवतोय, आणि हा निसर्ग आपण जेव्हा प्रत्यक्षात जात नाही तोपर्यंत आपल्याला अनुभवता येत नाही। त्यामुळे हा मूवी पण तुम्ही नक्की बघा। तुम्ही प्रत्यक्ष तिथं बघायला गेला, थिएटरला बघितला की तो तुम्हाला अनुभवता येईल, आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला बघायला मिळतं। म्हणून हा मूवी तुम्ही नक्कीच बघा।